त्यो ड्रायव्हर म्हणला तुझ्याकडे पैसे राहिले त्याला बघते त्याची बघते तुझी बघते मी माझी खायला बघते त्याची बघते तुझी बघते मी भरले म्हणा पैसे तुझे भरले मला काय करायचं मी 500 रुपये नगदी दिले ते आणि मग कोणाचे राहिले पैसे मला माहित नाही तुझे 500 मी 500 रुपये गाडीत बसायच्या आधी त्याला 500 रुपये दिले मी त्यो म्हणला पैसे दिले नाहीत म्हातारीने पैसे दिले नाही म्हणले तुम्ही थांब ना आपण त्या ड्रायव्हरला फोन करू ना कर बर कोणाचा फोन आहे लावलाय का लागा नाही मी आधी गाडीत बसले कीच पैसे दिले 500 रुपये त्याला दादा झोपलाय ना आपला एक लावला फोन बोल ना इथं फोन आहे का त्याला तुम्ही लावलाय तो पैसे कमी दिले नाही मी आधी पैसे दिले तू त्याला मी आधी पैसे दिले त्याला लावता फोन बोल ना अरे ते गाडीवाल्याचे 500 रुपये राहिले होते तर गाडीवाला काय म्हणला कुणी पैसे दिले नाही दिले ना दादा पैसे दिले नाही म्हणला मम्मी दिले नाही म्हणला ते पैसे काकून दिले नाही बोलावर आली कड हो बोलावर पैसे त्याला दिले आपण पण तो काय म्हणला म्हातारीचे पैसे राहिलेत मी नगदी पैसे 500 रुपये दिले मी त्यानंतर म्हणले ते म्हणला तुमच्या मातोश्रीचे पैसे राहिले आणि माझी इज्जत त्यात गेली नाही माझी जास्त चालली तुझी मी माझी 50 रुपयाचा पापडा दिला आधी तो म्हणला म्हातारीने पैसे दिले पॉइंटवर आले फोन करावा मी येते तिथं बाळून फोन ठेवला तो पैसे दिले नाही पैसे दिले नाही तर त्याला बोलव नाही तर मी कसं काय सांगते त्याला आता काय बोलायचं दिले नाही पैसे म्हणला देऊ दिले नाही म्हणून नगदी 500 रुपये दिले मी आणि मग तो कसा म्हणला मला माहिती कसा म्हणलाय ते आता चाटपणा काय कामाचा आहे तो म्हणला 2500 ठरलं होतं तो म्हणला 2000 रुपये दिले मग मी नगदी 500 दिले ते हिने 500 दिले ते कोणी दिले नाही मला माहित नाही विचारायचं कोणाला दिले ते मी पहिले 500 रुपये त्याला बोलले ना पाहिजे उद्या मी बोलते का नाही त्याला बघ उद्या सकाळी आमना सामनाच करू आणि तो आता नसले दिले तर डबल दिन मी बघवर का हो जबानीलाच वागते मी नगदी पैसे मी 500 रुपये देते मी तो कसा म्हणला मग तो दिल नाही ती बघू ना त्याचा उद्या होईल ना कुठं कुठं बर बर चपलीनच फोन सडकीन एखाद्याचं मी नाही म्हणलं पैसे डोक्याला ताण देऊ नका बरं का मी एखाद्याला खेटर नाही एखाद्याला पुन्हा लहान ते बोलून पैसे दिले नाही सर तुझ्या बहिणीला फोन लाव ना बरं दिलेत का नाही तिने पैसे तिला विचार ना मग त्यांचे पैसे काय तुमचे पैसे काय मी कुठं देऊ मला काय सरकार नोकरी काय की तुमचे पैसे सगळ्या भरायला तुम्हाला जत्राला न्यायला तुमचे पैसे भरायला काय मी 500 भरले माझ्या 500 काय करायचं मला माहिती काय करायचं ते मी तुम्हाला पहिली गोष्ट म्हणतो मला जत्रा यायचं नाही विषय संपला तुम्ही कमाला जबरदस्ती केली दुसऱ्याची चौधरीला घेऊन गेला जबरदस्ती केली नाही तुला तुला आपलं सहज म्हणत तुम्ही गेले मला वाटलं तुम्ही गाडी केली नाही ना गाडी एवढं म्हणत लोट येत ना मग तुम्हाला शरम पाहिजे ना की आपण हिच्याकडून पैसे घेऊ कसे द्यावत म्हणून शि ना कसे तुम्ही गाडी करून द्यायला पाहिजे मग मी तर म्हणलं तर 500 रुपये ती लांब नाका तर तिथं बसला गाडीवर शहाणपणाने सांगितलं की बसा बसा गाडी आम्ही असं रिक्षा गेला असतो पहिल्या दिवशी 500 रुपयाचं डिझेल टाकलं दुसरं 700 लागलं असतं 1000 लागलं असतं मला तुम्ही का मोठ्यापणे गाडी केली बघू त्या ड्रायव्हर मोठेपणा गाजत असून चल त्या ड्रायव्हर का चल निघ चल आता येते आणि ती जर म्हणलं ना म्हातारीने पैसे दिले मग बघते तुमची कशी खायची माझा हो चल निघ